स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरे करत असताना आजही केंद्र व राज्य सरकार सातत्याने भटक्या विमुक्तांवर अन्याय करत आहे. यापुढे या अन्यायाच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेणार आहे. उद्या होणाऱ्या अधिवेशनात त्या संदर्भात भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. माहिती संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने म्हणाले, राज्यात गेल्या काही दिवसात ज्या काही भटक्या विमुक्तांच्या संदर्भात घटना घडल्या त्याचा आम्ही निषेध केला आहे. भटक्या जमातीचा आज कोणी वाली नाही, त्यामुळे तो दुर्लक्षित आहे. त्यांना आता संघटित करण्याचे काम केले जाणार आहे. भटक्या विमुक्त जमातीचा अनुसूचीमध्ये समावेश करण्यात यावा यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारला अहवाल दिला आहे, मात्र सरकारने अजूनही त्याबाबत ठराव केलेला नाही. आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात ठराव करण्यात आला, मात्र महाराष्ट्रात सातत्याने अन्याय केला जातोय. माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांना राज्यकर्ते आणि जनता विसरली आहे. त्यांची जयंती सुद्धा सरकारकडून साजरी केली जात नाही. विधिमंडळात त्यांचे छायाचित्र लावण्यात आले नाही. ते बलदार या भटक्या जमातीमध्ये होते, म्हणून त्यांची सरकारमध्ये उपेक्षा तर केली जात नाही ना, असा प्रश्न माने यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या नावाने विद्यापीठाची आणि पोहरादेवी येथे सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.